दादा यावर्षी साधारण किती घोडे आलेले आहेत आणि कितीची उलाटाल झालेली आहे आणि आणखी काही दिवस बाकी कितीची उलाटाल होण्याची शक्यता आहे? यावर्षी खरं म्हणजे 3.5-4 कोटीची उलाढाल झालेली आहे आणि जवळपास 3,500 वर इथं आपल्याला घोडे आपल्याला अश्व दाखल झाले होते आणि त्याच्यातनं जवळपास 1800-1900 घोडे विकले गेलेले आहे. साधारण कितीची उलाढाल झालेली दादा? 3.5-4 म्हणजे साधारणतः 4.5 कोटीच्या वरपर्यंतची उलाढाल यावेळेसी होण्याची शक्यता आहे. आत्ताच 3.5-4 कोटीपर्यंतची उलाढाल झाली. गेल्या वर्षीची तुलनात यावर्षीची वाढ झालेली काय झाली दादा? यावर्षी सर्वच बाबींमध्ये वाढ झालेली आहे, उलाढालमध्ये पण वाढ आहे आणि जे घोडे आलेले आहे ते खरं म्हणजे या वर्षी फार मोठ्या प्रमाणावर आले. याच्या यावर्षी खास करून व्यापारीच नाही तर गुजरात आणि मध्य प्रदेशचे बरेचसे शेतकरी आपले घोडे इथं विकायला आणलेले होते. जवळपास 1,00,000 घोडा विक्री केला या बाजारामध्ये? बाजारामध्ये खरं बघायला गेलं तर 20-25 लाखाचा घोडा जास्त किमतीचा विकला गेलेला आहे. तो त्याची नोंद आहे किंवा नाही त्याची माहिती नाही, परंतु निश्चितच तेवढ्या किमतीचा घोडा विकला गेलेला आहे. या बाजारामध्ये नेमकं कुठून कुठून यावर्षी व्यापारी आणि विक्री करणारे आले होते? यावर्षी उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि काही आंध्र प्रदेशचे पण घोडे व्यापारी इथं विक्रीसाठी घोडे घेऊन आले होते आणि बरेचसे राज्यातनं घोडे खरेदी करणारे आले होते. खरं म्हणजे यावर्षी तामिळनाडूचे जे लोक आले ते 300-400 अशोक चौकीन इथं घोडे घ्यायला आले होते आणि जवळपास 200-250 घोडे ते इथून घेऊन गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.